नमस्कार, मी चेतन सावंत, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। संपूर्ण जगभर कोरोनाचं थैमान सुरू आहे आणि मागच्या एक महिन्यापासून भारतामध्ये देखील लॉकडाऊन सुरू आहे। म्हणजे कोरोनापासून बचाव करण्यासाठीचा जो महत्त्वाचा उपाय म्हणून लॉकडाऊन हे सुरू आहे। आणि त्यातच सांगली जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपूर्वी इस्लामपूर हा एक हॉटस्पॉट झाला होता आणि सांगली जिल्ह्यातीलच एक दुसरा तालुका कडेगाव तालुका, ह्या कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी ह्या गावातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। ती म्हणजे अशी की मागच्या 5 दिवसापूर्वी त्या गावचे रहिवासी जे मुंबईमध्ये स्थायिक होते त्यांचं निधन झालं होतं मागच्या 5 दिवसांपूर्वी आणि त्यांची बॉडी गावाला आणण्यात आली होती आणि गावी आणल्यानंतर त्यांना 5 दिवसापूर्वी दहन दिलं होतं। दुर्दैवाने काल त्यांची जी स्वॅब टेस्ट झाली होती ती पॉझिटिव्ह आली आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरच्या अंत्यसंस्कारावेळी जे जे लोक उपस्थित होते, म्हणजे ते खेराडेवांगी येथील काही रहिवासी होते व त्यांचे काही नातेवाईक होते, त्या सर्वांना म्हणजे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः 30 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे कडेगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वायदंडे यांच्याकडून मिळालेली आहे। परंतु यानंतर एक कडेगाव तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण साहजिकच निर्माण झालं आहे, परंतु काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत। म्हणजे पूर्वीच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण इस्लामपूर हे जवळचं ठिकाण हॉटस्पॉट होतं, कराडसारख्या ठिकाणं म्हणजे जे साधारणतः 18 किलोमीटर दूर आहे तिथे देखील पेशंट मिळत आहे। परंतु आता कडेगाव तालुक्यामध्ये अशी घटना समोर येते की जिल्हा अंतर्गत किंवा तालुका अंतर्गत लॉकडाऊन कडक असताना एवढ्या चेकपोस्ट असताना गाड्या येतात, म्हणजे ही झाली एक घटना। परंतु आजही बऱ्याच गावांमध्ये पुण्यावरून मुंबईवरून लोक सर्रास येत आहेत, मग नेमकी ती लोकं कशा पद्धतीने येत आहेत, मग ह्याच्यामध्ये प्रशासनाचा नेमका रोल काय, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातो। आज दिनांक 23 एप्रिल रोजी कडेगावच्या तहसील कार्यालयामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य अभिजित चौधरीजी आणि या कडेगाव बलूच तालुक्याचे प्रांत भरकडजी आणि तहसीलदार शैजला पाटील, जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी, आम्ही सर्वांनी एक बैठक घेतली आहे। काल प्रसंग खेराडेवांगी या गाव हे जे कडेगाव तालुक्यातलं गाव आहे त्याच्या संदर्भातलं एक कानावर आलेलं आहे आणि त्यामध्ये 18 एप्रिल रोजी मुंबईमध्ये खेराडेवांगीचे एक रहिवासी सुरवंशी ज्यांचा दुर्दैवाने एक अल्पशा आजाराने मृत्यू झालेला, त्यांचा अंत्यविधीचा झाल्यानंतर जो मुंबईतनं स्वॉब रिपोर्ट आला त्यातनं असं लक्षात आलेलं की कदाचित त्याला कोरोना ही बाधाही कदाचित झालेली असेल। कन्फर्मेशन निश्चितपणे जिल्ह्याचं आरोग्य खातं आणि आम्ही सर्वजण घेत आहोत, पण अशा परिस्थितीत त्या अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या काही लोकांना आता जिल्ह्याच्या प्रशासनाने आम्ही सर्वांनी क्वारंटाईन केलेलं आहे। म्हणजे सर्व कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगीतील लोकांना नम्र विनंती आव्हान आहे की आपण घाबरून जाऊ नका, घाबरण्यासारखं काही नाही, ही रुटीन प्रोसेस आहे या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आणि ही काळजी ही खबरदारी आपण खेराडेवांगीतल्या इतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी, कडेगाव तालुक्यातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण या ठिकाणी घेत आहोत। काल ही बातमी किंवा आज सकाळी कळल्याकळल्या मी ताबडतोब ह्या ठिकाणी कडेगावमध्ये येऊन दुपारी 3 वाजता बैठक घेतलेली आहे आणि जिल्ह्याचं प्रशासन तालुक्याचं प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतं आहे। क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये या लोकांची 20-30 लोक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि 30 लोकांची अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याचे सुद्धा आदेश मी दिलेले आहेत आणि ती चांगल्या पद्धतीने काळजी ही निश्चितपणे या ठिकाणी घेतली जाईल। खेराडेवांगीच्या घटनेमध्ये सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न उपस्थित होतो आहे की साईन हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी त्या व्यक्तीचं निधन झालं होतं त्यावेळी त्यांची कोरोनाची जी स्वॅब टेस्ट आहे ती घेण्यात आली होती आणि त्याचे रिझल्ट प्रलंबित असतानाच ती बॉडी कुटुंबियांकडे कशा म्हणजे कुठल्या बेसवरती सुपूर्त केली आणि त्यानंतर ती बॉडी 350-400 किलोमीटर गावे आणण्यात आली। साईन हॉस्पिटलचं जे प्रशासन आहे त्यांच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। I am the
the student of Shiv Pratap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mein mein yashasvi zalo, tumhi sudha yashasvi va. Chitra tumhi sa amchi. Shiv Pratap Academy.